basava, basava, utsava, basava, basava, utsava. सर्वांना शरण शरणार्थी. गेली अनेक दिवस झालं अभिषेकाने माझा संपर्क होत होता आणि यावेळची बसवेश्वर जयंती कशा प्रकारे साजरी करायची या निमित्तानं अभिषेकने एक सूचना दिलेली की आपण यावेळी आपला लिंगायत समाज आणि आपण सर्वजण इव्हन ऑनलाईन बसव जयंती साजरी करायची आणि मी त्यासाठी लगेच होकार दिला. त्यानिमित्त आपल्याला यावेळेला ऑनलाईन बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं आम्ही गेली 3-4 वर्ष झाले प्रयत्न करतो होते ते भीमराव पाटील सर हे आपल्याला खास व्याख्याते म्हणून मिळालेले आहे. त्यांचं आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. तत्पूर्वी मी थोडस मनोगत करणार आहे, म्हणजे प्रस्तावना करणार आहे. थोडस आताची सध्याची परिस्थिती जी कोरोनामुळे भयानक झालेली आहे आणि पूर्ण जगभरामध्ये असं काही एक वेगळं स्वरूप आलेलं आहे की सगळं जीवनमान ठप्प झालेलं आहे आणि या काळामध्ये खऱ्या अर्थानं महात्मा बसवांना अनुसरणं, काम करणं आणि महात्मा बसवांनी सांगितलेलं कायक वेच कैलास, म्हणजे कर्म हेच कर्तव्य, काम हेच कर्तव्य, जे महात्मा बसवांनी सांगितलेलं ते कुठतरी आज कुठतरी सत्यात उतरत आहे असं मला इथं या ठिकाणी वाटत आहे. आणि बसवांनी 11व्या 12व्या शतकामध्ये लिंगपूजा, लिंगधारणा आणि एकेश्वरवाद जो आणला त्याची परिपूर्णता आज कुठतरी या समाजाला लागणार आहे. आणि आपली लिंगपूजा किती सायकोलॉजी दृष्टी किती महान होती हे आज मला सांगताना आनंद होतो की मी अनेक ठिकाणी आता कोरोनाच्या निमित्तानं गावामध्ये सोशल डिस्टन्स ठेवून भेटीगाठी घेत असतो. त्यावेळेला महात्मा बसवांचं मी उदाहरण देत असतो की 11व्या 12व्या शतकामध्ये लिंगपूजेच्या माध्यमातून सायकोलॉजीवरती किती मोठा प्रभाव होता महात्मा बसवांचा की बसवांचं असं मत होतं की किंवा त्या काळच्या शरणांचं असं मत होतं की लिंगपूजेमुळे 80% आजार हे सायकोलॉजीदृष्ट्या बरे होतात. म्हणजे मानसिकता जी असते किंवा मानसिकदृष्ट्या जे काही आजार निर्माण होतात त्यापैकीच काही अनेक आजार ह्या निमित्ताने आलेले असतात आणि ते जर लिंगपूजा केल्यामुळे ते कमी होत असतात. जसं की सांगायचं झाल्यास तर आज कोरोनाच्या निमित्तानं आणि कोरोना हा विषाणू आला, कोविड-19 आला, पण इथला जनसामान्य किंवा जनमाणूस किंवा इथला समाज इतका भयभीत झाला की बाकीचे ते आजारच तो विसरून गेला. हा झाला हा सायकोलॉजीचा पार्ट. सांगण्याचा मूळ उद्देश हा आहे की 900 वर्षापूर्वी महात्मा बसवांना एवढं काही अनुभूती येऊन गेलेली होती लिंगपूजेच्या माध्यमातून. ते महात्मा बसवांना आणि त्यांच्या शरणांनी ते आपल्या वचन साहित्यातून निर्मिती केली आहे. या निमित्तानं लिंगायत सेवा संघाच्या माध्यमातून लिंगायत सेवा संघाला गेली 3-4 वर्ष महात्मा बसवेश्वर जयंती अगदी धूमधडाक्यात करत होती. दरवर्षी ब्लड कॅम्प घेत होतो, काही मिरवणूक काढत होते, काही व्याख्याने आम्ही आयोजित केले होते आणि त्याचाच एक परिभाग म्हणून प्राध्यापक भीमराव पाटील सरांना गेली अनेक वर्ष आम्ही आमंत्रित करत होतो, परंतु भीमराव पाटील सरांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांना आपल्याला वेळ देता येत नव्हतं. परंतु ह्यावेळी अभिषेक देशमाळेंच्या माध्यमातून, आमच्या मित्रांच्या माध्यमातून तो मिळाला आणि त्या निमित्ताने भीमराव पाटील सरांची थोडीशी ओळख मी या ठिकाणी करून देणार आहे. भीमराव पाटील सर हे शाहू साहित्य महाविद्यालय मध्ये सध्या प्राध्यापक म्हणून काम करतात. वाद विवाद वक्तृत्व स्पर्धेचे तिथे प्रमुख विभाग प्रमुख म्हणून काम करतात. तसेच त्यांनी तिथं विषय पाली हा विषय त्यांनी तिथं शिकवतात. तसंच आपल्याला अभिमान असा असावा की शरण साहित्य आणि बौद्ध साहित्यावर अभ्यासही त्यांचा फार मोठ्या प्रमाणात आहे. तसंच त्यांनी PhD पदवी प्रदान केली आहे. गेल्या वर्षभरातच त्यांना ही PhD पदवी मिळाली. ती PhD जर ते अभ्यास होता तो होता तो भारतीय संविधान आणि वचन साहित्य यातील मूल्यांचा चिकित्सक अभ्यास हा होता. त्यामुळं आपल्याला या एका वैचारिक क्षमतेचा आणि ज्याला आपण बुलंद तोप म्हणतो महाराष्ट्राचा असं भीमराव पाटील सर आपल्याला आज या ऑनलाईन बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं आपल्याला व्याख्यानमालेस इथं मिळालेलं आहे. त्याचबरोबर भीमराव पाटील सरांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे तर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यापैकी शाहूंची बुलंद तोप ह्या असा प्रकारचा एक पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्र व कर्नाटकच्या काही परिसरामध्ये किंवा आपण भारतभरही म्हणू शकतो
2000 पेक्षा जास्त व्याख्याने त्यांनी स्वतः फील्ड वर्क करून म्हणजे गावागावात शहरा शहरामध्ये जाऊन केलेले आहे. तसेच भीमराव पाटील सरांचे 80 पेक्षा जास्त पुस्तक प्रकाशन आहेत, त्यामुळे त्यांचा इतका गाढा अभ्यास तुम्हाला समजून येईल. आणि गेली 30 वर्ष ते महात्मा बसवांना, बुद्ध, महावीर, शाहू फुले, आंबेडकर आणि आजपर्यंतची जी पुरोगामी चळवळीची परंपरा होती, लिंगायत धर्माची जी चळवळीची परंपरा होती, बहुजन समाजाची चळवळीची परंपरा होती, ती अविरतपणे त्यांनी टिकवलेली आहे. असे व्याख्याते आपल्याला आज या ठिकाणी भेटले. महात्मा बसवेश्वर जयंतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि यानंतर मी प्राध्यापक भीमराव पाटील सरांना आमंत्रित करतो. क्रांती सूर्य महामानव महात्मा बसवांना यांच्या 916 जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे महात्मा बसवंतांच्या जीवनातील कथाप्रसंग. म्हणजे महात्मा बसवंतांच्या आणि शरणांच्या जीवनातील अनुभव मंडपामध्ये आणि त्यांच्या महामणेमध्ये अशा प्रकारे काही कथा घडून आलेल्या आहेत की त्या कथाप्रसंगामधून महात्मा बसवंतांचे विचार आणि जीवनमूल्यांचा संदेश त्या कथेमधून आपल्याला शिकायला मिळतो. कथा म्हणजे या काही काल्पनिक कल्पनारंजक गोष्टी नाही आहेत, या प्रत्यक्ष महात्मा बसवंतांच्या जीवनामध्ये घडलेल्या कथा आहेत. आणि या कथा प्रसंगाच्या माध्यमातून महात्मा बसवंतांची समाजाकडे पाहण्याची दृष्टी कशी होती आणि या कथेच्या माध्यमातून त्यांनी समाजाला कशा प्रकारे जीवनमूल्यांचा संदेश दिलेला आहे याचा अभ्यास आणि याचं अध्ययन आणि याचं आकलन आपल्याला या जीवन कथेच्या माध्यमातून समजून घेता येईल. अशाच प्रकारची जी कथा आहे ती म्हणजे मुळीगे मारया महादेवी यांची कथा. महात्मा बसवंतांनी बसव कल्याणमध्ये अनुभव मंडपची स्थापना केली. 770 शरणगण त्या अनुभव मंडपाचे सभासद झाले आणि देश विदेशातून अनुभव मंडपाच्या आकर्षणामुळे हे सगळे शरण कल्याणच्या अनुभव मंडपामध्ये आले. कायक आणि दासोहमय अशा प्रकारचं जीवन ते जगू लागले आणि याचीच काही वार्ता जंगमांच्या माध्यमातून काश्मीरमध्ये मुळीगे मारया आणि महादेवी यांना समजली. आणि काश्मीरचा राजा भोपाळ आणि त्यांची पत्नी महादेवी यांनाही अशी जिज्ञासा निर्माण झाली की कोण आहे तो महात्मा बसवंतांना आणि तो अनुभव मंडप, तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक त्या बसव कल्याणला जात असतील तर काहीतरी घेण्यासारखी गोष्ट आहे, शिकण्यासारखी गोष्ट आहे. अशा प्रकारची जिज्ञासा निर्माण होऊन काश्मीरचा राजा भोपाळ आणि त्याची पत्नी महादेवी हे बसव कल्याणच्या अनुभव मंडपामध्ये महात्मा बसवंतांना भेटण्यासाठी निघाले आणि ते बसव कल्याणच्या अनुभव मंडपामध्ये आले. ते राजे होते, काश्मीरचे राजे होते, ते श्रीमंत आणि उच्चभ्रू अशा प्रकारच्या समाजातून आलेले होते, राजपरिवारातून आले होते, राजघराण्यातून आले होते, राजवंशामधून ते आलेले होते. आणि बसवंतांच्या अनुभव मंडपामध्ये तर सर्व नानाविध कायक करणारे, कष्ट करणारे, 12 बलुतेदार, 18 आलुतेदार हे सगळे शरण बसव कल्याणच्या अनुभव मंडपामध्ये आपला नित्याचा कायक करून त्या ठिकाणी जीवन जगत होते. आता हा तर काश्मीरचा राजा होता, राजाची राणी होती, यांना कोणता कायक असणार. आणि मग ते बसव कल्याणच्या अनुभव मंडपामध्ये आले आणि सभासद होण्याचं त्यांनी ठरवलं. त्यावेळेस महात्मा बसवंतांनी त्यांना सांगितलं, तुम्ही राजा म्हणून जर माझ्या अनुभव मंडपामध्ये येत असाल तर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. कारण अनुभव मंडपाचा नियम असा आहे की प्रत्येकाने आपल्या उदरनिर्वाहासाठी कोणता ना कोणता कायक केला पाहिजे. कारण कायकवे कैलास आहे, कष्ट आणि परिश्रम करणाऱ्यालाच अनुभव मंडपाचं सभासत्व दिलं जातं. आणि तुम्ही सुद्धा राजा म्हणून जर या ठिकाणी प्रवेश घेत असाल तर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. तुमच्यासाठी उदरनिर्वाहासाठी तुम्हाला कोणता ना कोणता कायक करावा लागेल. आणि म्हणून मुळीगे मारयाने आपलं राजपद, आपली राजप्रतिष्ठा त्यागून त्या ठिकाणी त्या बसव कल्याणच्या जवळ असलेल्या डोंगरावर जायचं, वाळलेल्या झाडाची फांद्या तोडायच्या, त्याची मुळी तयार करायची आणि बसव कल्याणच्या त्या शहरामध्ये आणून विकण्याचा, तो मुळी विकण्याचा कायक त्यांनी अनुसरला. आणि म्हणून त्या भोपाळ राजाचं नाव मुळी विकणारा, मुळी विक्या, मुळी घे मारा या
आणि महादेवी अशा प्रकारे झालेला आहे। आणि म्हणून काश्मीरचा राजा कल्याणच्या अनुभव मंडपामध्ये आला आणि मुळी विकण्याचा काय करू लागला। हाच मुळी गे मारया आणि महादेवी बसव कल्याण पासून 20 किलोमीटरच्या पुढे त्या ठिकाणी हुमनाबादच्या जवळ आज ही मोळखेरा नावाचे गाव आहे। नाव मोळखेरा नावाचे गाव आहे आणि त्याच गावाच्या बाजूला मुळीगे मारैयाची समाधी, मुळीगे मारैया आणि महादेव यांची ती गवी आहे आणि ती गवी आपल्याला पाहता येईल। आणि म्हणून शरण परिवारामध्ये त्या ठिकाणी मुळीगे मारैयाची अंबिल फार प्रसिद्ध होती। म्हणून कल्याणवर्ण मुळीगे मारैयाची अंबिल प्राशन करण्यासाठी आमचे सगळे शरण त्या मुळीगे मारैयाच्या गवीला जायचे। आणि मुळीगे मारैया हा मुळी विकून अंबिल सर्व शरण परिवारांना देतो आहे याबद्दलची खूप प्रेमाची भावना महात्मा बसवंतांच्या मनामध्ये निर्माण झाली। आणि महात्मा बसवंतांना एकदा त्यांच्या घरी झोळीमध्ये काहीतरी एक सोन्याचे नाणे घेऊन घरी गेले आणि मुळीगे मारैयाला काहीतरी मदत करावी म्हणून मुळीगे मारैया मुळी तोडण्यासाठी ते शेतामध्ये गेले होते। त्यांची पत्नी महादेवी घरी होती। काहीच न सांगता त्या सोन्याचे नाण्याची पिशवी त्यांनी मुळीगे मारैयाच्या घरी ठेवली आणि गपचूप महात्मा बसवंतांना निघून आले। मुळीगे मारैया घरी येतात आणि ती पिशवी पाहतात त्याच्यामध्ये सोन्याचे नाणे। ते आपल्या पत्नीला विचारायला लागले, ही पिशवी कोण ठेवली, का ठेवली, कशासाठी ठेवली, ठेवण्याचा उद्देश तरी काय आहे? माझ्यासारख्या राजवैभव राजवैभव राजवाडा हे सगळं वैभव त्यागून आलेले आम्ही आणि आमच्या घरामध्ये आम्हाला या धनाची अपेक्षा काय? सर्व धन त्यागून आम्ही आलेलो, मनातून त्या धनाची भावना आम्ही त्यागून आलेले लोक आहोत। आम्ही आज शरण आहोत आणि शरणांना अशा प्रकारच्या दुसऱ्याने दिलेल्या आयत्या धनाची काहीच आवश्यकता नाहीये। आणि मग हे कोण ठेवलं असेल? त्यांनी आपली पत्नी महादेवीला विचारलं की आपल्या घरी कोण आलं होतं। त्यावेळेस महादेवींनी आपल्या पती मुळीगे मारैयांना सांगितलं की महात्मा अण्णा बसवंतांना या ठिकाणी आत्ताच येऊन गेलेले आहेत। त्यावेळेस त्या ठिकाणी मुळीगे मारैयांना समजलं की महात्मा बसवंतांनी असं करायचं, आम्ही शरण आहोत, शरणांना याची अपेक्षा आहे, ती कशासाठी आमच्या घरामध्ये त्यांनी सोन्याची ही जी पिशवी ठेवली असेल? आणि मग त्यांनी त्या ठिकाणी महात्मा बसवंतांना घरी आल्यानंतर विनंती केली की हे जे आपण धन या ठिकाणी ठेवलात या धनाची आम्हाला अपेक्षा नाहीये, आणि हे धन तुम्ही जे ठेवलात तर हे धन कशासाठी, कोणत्या अपेक्षेने ठेवलात? त्यावेळेस महात्मा बसवंतांनी त्यांना क्षमा मागितली आणि सांगितलं की तुम्हाला मदत व्हावी म्हणून मी हे ठेवलेलं होतं। त्यावेळेस मुळीगे मारैया यांनी सांगितलं की शरणांना अंबिल देण्यासाठी कायकानी कष्ट करून कष्टानं कमवलेल्या पैशातून मी अंबिल देणार आहे। अशा प्रकारे स्वतःच्या कष्टाचं किती महत्व आहे हा मुळीगे मारैयाचा प्रसंग जर आपल्याला लक्षात आला तर एक राजा असून सुद्धा तो बसव कल्याणच्या अनुभव मंडपामध्ये येतो, कष्ट करतो, कायक करतो आणि आलेल्या कायकातून तो शरणांना अंबिलेचा प्रसाद देण्याचं दासो करण्याचं काम करतो। म्हणजे बसव कल्याणच्या अनुभव मंडपामध्ये आणि निंगाळ धर्म चळवळीमध्ये स्वतःच्या कष्टाला, कायकाला आणि कष्टातून कमवलेल्या संपत्तीला आणि त्या संपत्तीतून केलेल्या दासोहाला किती महत्व होतं, किती सर्वश्रेष्ठ मूल्य होतं, हाच संदेश आपल्याला या मुळीगे मारैयांच्या या कथेतून शिकायला मिळतो। यानंतर आपल्याला दुसरी कथा पाहायला मिळेल, ती म्हणजे रामण्णा शेतकरी आणि महात्मा बसवंतांना। रामण्णा एक शेतकरी होता आणि दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये त्याचा एक बैल मेला आणि एकच बैल, एका बैलाच्या आधारे तो कशी शेती करणार, कसा नांगर हाकणार? आणि मग त्याच्या समोर प्रश्न पडला की अशा प्रसंगातून मला जर दुसरा बैल विकत घ्यायचा असेल तर मला कोणाच्या तरी घरी चोरी करावी लागेल, कुठून तरी पैसे आणावे लागतील आणि मला दुसरा बैल विकत घ्यावा लागेल। आणि मग आमचा हा रामण्णा शेतकरी विचार करू लागला की कोणाच्या घरी चोरी करायची, दुष्काळ आहे, प्रत्येक शेतकरी स्वतःच त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये काही नाहीये, उपाशमार उपाशी पोटी जगतोय। आणि मग तो एकदाच असंच बसव कल्याणमधून महात्मा बसवंतांच्या राजवाड्याच्या समोरून जात असताना निलांबिकेच्या गळ्यामध्ये त्यांनी सोन्याची हार बघितली आणि त्याला वाटलं चोरी करायची तर कोणाच्या घरी, महामंत्री महात्मा बसवंतांच्या घरी जाऊन चोरी करायची। आणि हाच रामण्णा शेतकरी एका अंधारे रात्री महात्मा बसवंतांच्या घरी जातो आणि निलांबिकेच्या गळ्यामधले ते सोन्याचे हार हिसकावून घेत असताना चोर 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 म्हणून निलांबिका ओरडते आहे, पहारेकरी आले आणि रामण्णाला त्यांनी पकडलं, चोराला पकडलं आणि महात्मा बसवंतांच्या समोर त्यांनी त्यांना उभं केलं। महात्मा बसवंतांचं म्हणणं होतं की कोणीही जातीनं आणि जन्मानं चोर असत नाही, परिस्थितीमुळे माणसं गुन्हेगार बनतात, परिस्थितीमुळे माणसं चोर बनत असतात, ती परिस्थिती जर आपण त्यांना संपवली तर असे माणसं शरण बनू शकतात।
परिस्थितीमुळे अशा प्रकारे माणसं वाम मार्गाला लागलेले आहेत याची जाणीव महात्मा बसवंतांना होती. महात्मा बसवंतांनी त्या रामण्णाला विचारलं, नाव काय तुझं? त्यांनी सांगितलं, रामण्णा. तुम्ही काय करता? त्यांनी सांगितलं, मी शेतकरी आहे. त्यानंतर बसवंतराव म्हणाले की तुम्ही अशा प्रकारची चोरी का केली? त्यावेळेस रामण्णा महात्मा बसवंतांना म्हणतात, काय करावं सांगा, माझ्याकडे थोडी शेती आहे, माझा परिवार आहे, मला बायको आहे आणि ही शेती करून मी त्या ठिकाणी उदरनिर्वाह करत होतो. परंतु दुष्काळ आला, एक बैल मेला आणि एकच बैल आहे, आता मी शेती कशी करणार, माझं कुटुंब या ठिकाणी उपासमारीने मरणार, अशा प्रसंग माझ्यावर ओढवलेला होता. आणि मग मी ठरवलं, संसार आपण उभं केला पाहिजे. परिस्थिती तशी होती आणि म्हणून मी आपल्या घरामध्ये चोरी केली आणि आपल्या पत्नीच्या गळ्यामधले ते सोन्याचे हार मी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि आज मी पकडला गेलो आहे. महात्मा बसवंतांना त्याची परिस्थिती लक्षात आली आणि त्यांनी निलंबेकरला सांगितलं की पहा, गरजेपेक्षा जास्त पैसा, गरजेपेक्षा जास्त सोनं बाळगणं हे सुद्धा समाजाची केलेली एक प्रकारची चोरी आहे. आणि म्हणून आपण प्रजा जर उपाशी असेल आणि राजा जर तुपाशी असेल तर हे राजाचं कर्तव्य कधीच होऊ शकत नाही. म्हणून यथा राजा तथा प्रजा, प्रजेच्या सुखामध्येच राजाचं सुख असतं. प्रजेची परिस्थिती, प्रजेची सेवा करणं हे राजाचं कर्तव्य आहे. म्हणून हा रामण्णा आज उपाशपोटी आहे, त्याच्या घरी बैल नाही आहे आणि आपण मात्र गळ्यामध्ये सोनं घालून श्रीमंतीचं प्रदर्शन करत आहोत, हे चुकीचं आहे. आणि म्हणून महात्मा बसवंतांनी निलंबिकेच्या गळ्यामध्ये ते सोन्याचे हार घेतले आणि रामण्णाला दिले आणि सांगितलं, रामण्णाला, रामण्णा जात हे भीक आणि याच्यातून, या पैशातून एक बैल घे आणि तू तुझी शेती कर. खरोखर रामण्णाला याच्याबद्दल खूप आनंद वाटला की मला काय शिक्षा करणार. शिक्षेच्या ऐवजी रामण्णाला महात्मा बसवंतांनी समजून घेतलं, त्याची परिस्थिती समजून घेतली आणि आपल्या गळ्यात, आपल्या पत्नीच्या गळ्यातले सोन्याचे दागिने त्या रामण्णाला दिले. रामण्णाने ते सोन्याचे दागिने घेतले, बाजारामध्ये विकले, त्याने बैल विकत घेतला आणि अतिशय सुखानं आणि आनंदानं तो शेती करू लागला. आणि हाच रामण्णा नंतर महात्मा बसवंतांच्या शरण परिवारामधला एक आदर्श शरण म्हणून जीवन जगू लागला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की महात्मा बसवंतांनी माणसांकडं त्याची परिस्थिती पाहिली आणि रामण्णाला चोर म्हणून ठरवल्या गेलेल्या परिस्थितीमुळं रामण्णाला सुद्धा त्यांनी माणसामध्ये आणलं, शरणांमध्ये आणलं, त्याची परिस्थिती बदलली, त्याला मदत केली, दुष्काळामध्ये बैल घेण्यासाठी मदत केली. आज आपल्या दुष्काळामध्ये कित्येक शेतकरी आत्महत्या करतायत, हे जर कथा आपण पाहिली तर आजच्या शेतकऱ्यांना सुद्धा अत्यंत मार्गदर्शक अशा प्रकारची कथा आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती आपण जाणून घेतली पाहिजे, त्यांना आपण मदत केली पाहिजे, तरच आमची शेतकरी आणि शेती या ठिकाणी उभं राहू शकते. हा संदेश या कथेच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळतो. महात्मा बसवंतांच्या अनुभव मंडपामध्ये नानाविध जाती जमातीचे शरण आले होते. महात्मा बसवंतांनी समग्र समाजक्रांतीचा प्रारंभ ज्या मंगळवेड्यातून केला त्या मंगळवेड्याचे नागेदेव कांबळी हे महाशरण शरण परिवारामध्ये होऊन गेलेले आहेत. म्हणून आजही तुम्ही बसव कल्याणला जर गेलात, कंबळी नागेदेवांचा मठ त्या बसवेश्वर चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कोण होते हे कंबळी नागेदेव? हे मंगळवेड्याचे राहणारे होते, ते अस्पृश्य जातीचे होते आणि महात्मा बसवंतांच्या शरण परिवारामध्ये येऊन ते शरण झाले होते, अनुभव मंडपाचे ते सभासद झाले होते. आणि एकदा असेच महात्मा बसवंतांना घोड्यावर आरूढ होऊन राजवाड्यामध्ये जात असताना, कारण ते बिजलाच्या राज्यामध्ये महामंत्री होते, आणि रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला नागेदेव कांबळे यांचं एक छोटस घर होत. जाता जाता महात्मा बसवंतांनी घोडा उभा केला आणि नागेदेव कांबळे यांच्या घरामध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यावेळेस नागेदेव कांबळेंना असं वाटलं की माझ्यासारख्या अस्पृश्यच्या घरामध्ये कल्याण राज्याचा महामंत्री महात्मा बसवंतांना आलेला आहे, आपण त्यांचं काय स्वागत करावं, कसं स्वागत करावं, आपण तर अस्पृश्य. त्यावेळेस महात्मा बसवंतांनी त्या ठिकाणी नागेदेव कांबळे यांच्या घरी महाप्रसाद घेतला. त्यावेळेस नागेदेव कांबळेंना खूप आनंद वाटला. त्यावेळेस महात्मा बसवंतांना नागेदेव कांबळे यांना असं म्हणतात की माणसाचा दर्जा हा समाजामध्ये त्याच्या जातीवरून ठरत नसतो, तर त्याच्या आचारावरून आणि विचारावरून ठरत असतो. आणि म्हणून तुम्ही शरण आहात, तुमचा आचार, विचार आणि संस्कार हे आता शरण पदाला जाऊन पोहोचलेले असल्यामुळं आपलं आचरण, आपले विचार शुद्ध आहेत,
आपण शरण आहात, शरण परंपरामध्ये सहभागी झालेल्या शरणांच्या सगळ्या जाती त्यांचे वर्ग लिंग भेद नष्ट होत असतात, जसं सर्व नद्या सागराला मिळाल्यानंतर त्या नद्यांचं पाणी सागरामध्ये मिसळल्यानंतर कोणत्या नदीचं पाणी आहे हे सागरातून आपण अलग अलग सांगू शकत नाही, तशा प्रकारे नानाविध जाती वर्गाचे लोक शरण परिवारामध्ये आल्यानंतर त्यांच्या जाती शिल्लक राहत नाहीत, त्यांचा फक्त मानवधर्म आणि शरण हा परिवार त्या ठिकाणी तयार होत असतो। आणि म्हणून आपण शरण आहात, मी आपल्या घरी या ठिकाणी दासो घेतलेला आहे, ही बातमी कर्मठ लोकांनी राजा बिजेलाला सांगितली। आणि महात्मा बसवना नागदेव कंबळे यांच्या घरून महाप्रसाद घेऊन ते ज्यावेळेस राजवाड्यामध्ये गेले बिजेलाच्या, त्यावेळेस बिजेलाने सांगितलं की आपण एका अस्पृश्याच्या घरी जेवण करून आलेला आहात आणि आपण तर बाटलेलाच आहात, परंतु आमचा राजवाडाही आपण बाटवत आहात, त्यामुळे आपल्याला राजवाड्यामध्ये प्रवेश नाही, आणि तुम्ही कशासाठी त्यांच्या घरी जाऊन जेवण केलं, अस्पृश्यांच्या घरी काय जेवण केलं, तुम्ही महामंत्री आहात याची जाणीव तुम्हाला नाहीये। त्यावेळेस महामंत्री महात्मा बसवन आणि राजा बिजेलाला सांगितलं की माझ्या तत्वामध्ये मी जाती वर्ण वर्ग न मानणारा माणूस आहे, माझ्या शरण परिवारामध्ये सर्व नानाविध काय करणारे हे लोक आहेत, आम्ही सगळे समान आहोत, शरणांच्या परिवारामध्ये जाती वर्ण वर्ग नसतात, कोणी श्रेष्ठ नाही कोणी कनिष्ठ नाही, सर्व शरण आहेत, आणि म्हणून मी एका सर्वश्रेष्ठ आचारवान शीलवान प्रज्ञावान अशा शरण नागदेव कंबळे यांच्या घरी भोजन केलेलं आहे, महाप्रसाद घेतलेला आहे, त्यामुळं या ठिकाणी बाटण्याचा वगैरे असा कसल्याच प्रकारचा प्रश्न नाही, अशा प्रकारची भूमिका महात्मा बसवनांनी त्या ठिकाणी बिजेलाच्या समोर घेतली आणि बिजेलाचे सर्व विचार त्या ठिकाणी त्यांनी नाकारले। आणि म्हणून कंबळे नागदेव यांना सुद्धा शरण होण्याचा अधिकार, शरण बनण्याचा अधिकार, सन्मानानं जगण्याचा अधिकार, शरण बनून जीवन जगण्याचा अधिकार महात्मा बसवनांनी दिला। म्हणून 12व्या शतकामध्ये अस्पृश्यता जातीयता लिंगभेद जाती वर्ण वर्गभेद त्यांनी नष्ट केले आणि सर्व समाजाला मान आणि सन्मानानं आणि प्रतिष्ठेनं जगण्याचा अधिकार मिळवून दिला। हाच संदेश आपल्याला कंबळे नागदेव या कथा प्रसंगातून शिकायला मिळतो। दुसऱ्या कथेचं नाव आहे चोरांनी गाई चोरून नेल्याचा प्रसंग। एकदा गुराख्यांनी गाई रानामध्ये चाऱ्याला नेल्या, त्यातल्या काही गाई चोरांनी चोरून नेल्या, त्यावेळेस त्या गुराख्यांना भीती वाटायला लागली की आता आपण घरी गेल्यानंतर आपल्याला काय होईल, चोरांनी तर गाई चोरून नेले काय सांगायचं। त्यावेळेस भीत गुराख्यांनी राजवाड्यामध्ये येऊन महात्मा बसवनांच्या कानावर ही गोष्ट घातली की आपल्या गाई काही चोरांनी चोरून नेलेल्या आहेत। त्यावेळेस महात्मा बसवांना त्या गुराख्यांना म्हणतात अरे गाई इथं राहिल्या काय आणि तिथं राहिल्या काय, शेवटी कुडल संगम देवच त्या ठिकाणी दूध पिल्यासारखा आहे, तुम्ही काय करा, ते जे वासर आहेत ते वासर उपाशी मरत आहेत, ते वासर सोडा आणि जिथं गाई त्या दिशेनं गेल्या नेल्या आल्या त्या ठिकाणी त्या गायींच्या जवळ त्या वासरांना सुद्धा नेऊन सोडून या, अशा प्रकारचा उपदेश महात्मा बसवनांनी त्या गुराख्यांना केला। सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ज्यावेळेस वासर त्या गायींकडे नेऊन सोडण्यात आले तेव्हा त्या चोरांच्या असं लक्षात आलं की आपण एका चुकीच्या स्थळी जाऊन चोरी केलेली आहे, त्यांच्या मनामध्ये परिवर्तन झालं, त्यांच्या विचारामध्ये परिवर्तन झालं आणि दुसऱ्या दिवशी चोरून नेलेल्या सगळ्या गायी त्या चोरांनी परत बसव कल्याणमध्ये आणून सोडल्या आणि महात्मा बसवनांची त्यांनी माफी मागितली आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की यानंतर आम्ही अशी कसल्याच प्रकारची चोरी करणार नाही, कारण चोरी करणं हे पापाचं काम आहे। अशा प्रकारे त्या चोरांच्या सुद्धा मनामध्ये परिवर्तन करण्याचं काम महात्मा बसवनांनी, त्यांनी गायी चोरून नेल्या म्हणून त्यांच्यावर न रागावता त्यांचा पाठलाग न करता त्या गायींचे वासर दुधाविना उपाशी मरू नयेत म्हणून ते वासर सुद्धा गायांकडे नेऊन सोडण्याचा जो काही सल्ला जो काही उपदेश जो काही आदेश महात्मा बसवनांनी दिला याच्यामधून सुद्धा आपल्याला महात्मा बसवनांचा एक विशाल दृष्टिकोन मानवतावादी दृष्टिकोन आपल्या लक्षामध्ये येईल।